वाले बनाने आए हैं। अरे बहुत रह चुके बेबस और लाचार, शाना शाही बेगारी भुखमरी पे रोक लगाएंगे, मजबूरों मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे, बहू बेटियां माँ बहनों को हम सम्मान दिलाएंगे। यांच्या वतीने आयोजित त्यांचे बहुदूर विधानसभा क्षेत्र फक्त आता एकच महिन्याची आवश्यकता आहे। पलपर्यंतचा संघ आणि महापुरुष सामना तुम्ही पत्रांत घरी फक्त बघा साडेपाच वाजून फायनलला तुम्ही नाही म्हटलं तरी पत्रांत असणार आहे पाच पाचव्यासाठी तुम्हाला दोन तास शोधावा लागतो, टाइम मॅनेजमेंट वाचतो साडेपाचून गेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्वागर चिपळूण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये आज जे अंतिम सामन्यात दोन्ही संघ आले आहेत, एक महापुरुष आणि पालपेन, या दोन्ही संघांना अंतिम सामन्यासाठी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा चिंतितो। चांगल्या पद्धतीने आतापर्यंत तुम्ही जे गेले दोन दिवस खेळताय त्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ह्या ठिकाणी हा सामना व्हायला पाहिजे। यानंतर आम्ही सर्वजणच म्हणजे आमची मगाच्या ज्या सामन्यामध्ये झालं आहे की प्रत्येक ठिकाणी लाईनमॅन जिथे जे भानगडीचा विषय तिथे लाईनमॅन असतील आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। टॉस तुम्ही करायचा, मी सांगतोय ना, मी सांगतोय, आम्ही तुम्हाला मान देतो, आम्ही नेहमीच करतो पत्रकार फक्त काय आमची फोटोग्राफी करायची का, कोण आहे दुसरे करा तू, दोन कॅप्टन आहे बाबा पाहता की या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेचा अंतिम सामना या दोन संघांमध्ये खेळला जातोय। पालपणी ग्वाहगर आणि महापुरुष ग्वाहगर या दोन संघांदरम्यान सामना होते, दोन्ही संघांना एकाही नाणेफेकीचा खोल झालेला आहे आणि आता आपण दोघांकडून जाणून घेऊया की आपण इथे ही स्पर्धा खेळलेली आहात, या स्पर्धेचा तुमचा अनुभव काय आहे? अनुभव म्हणतात तर मुळात म्हणजे कसं खूप भारी अनुभव आहे आम्हाला, कारण की आम्ही ह्या ठिकाणी बऱ्याच वेळा आम्ही खेळलो इथे ग्राउंडला,
एक वेळ आम्ही ट्रॉफी मारलेले आहे, आम्ही इथे सेकंड नंबर आम्ही मारलेले आहे. आता ह्या टाइमला आम्ही पहिला नंबर मारण्याचा प्रयत्न करू. आम्ही काय तुमची रणनीती आजची? पहिली फर्स्ट म्हणजे बॅटिंग घेऊन आम्ही पहिला जेवढे जास्त रन होईल तेव्हा बघणार आहे. जास्त रन बघणार. टीम तुमची तशीच आहे की काय बदल आहे? थोडा आहे बदल. ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला. तर हे होते पालपेणे वाघरवाले. आता महापुरुष ज्यांच्या नावामध्ये पुरुष आहे ना, म्हणजे तितकी ताकद आणि तितकी ऊर्जा त्यांच्यामध्ये असणारच आहे. काय तुमची रणनीती आणि कसा अनुभवतो या स्पर्धेमधला? फक्त मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गावघरचे आभार मानतो की ज्यांनी की आमच्या गावघर तालुक्यातील युवकांसाठी प्लॅटफॉर्म तयार केला. आणि आता मी पुढची गोलंदाजी दिले आणि तेव्हा चांगलं प्रदर्शन करतो. काय तुमची रणनीती, काय करणार तुम्ही, कशा पद्धतीने रोखणार, किती धावांमध्ये रोखणार? कमीत कमी 45 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न. 45 आतमध्ये रोखणार. तुमचं टार्गेट काय आहे? 60 रन असू. तुम्ही 60 रन, हे 45 म्हणतायत. आता खरं रन संग्राम आहे. हे 60 करतात की 45 येणार रोखतात हे पाहण्यासाठी आपण सर्व उत्सुक आहात. नक्कीच सामना दर्जेदार होईल आणि हा सामना झाल्यानंतर मला वाटतं बक्षीस वितरण सोहळा देखील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत दर्जेदार आणि बहारदार स्वरूपात होणार आहे. तुर्तास दोन्ही संघांना शुभेच्छा, धन्यवाद. या स्पर्धा ज्या आयोजित केल्या गेल्या आहेत, काय तुमचा अनुभव आहे, कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि कुठल्या दृष्टिकोनातून आपण स्पर्धा आयोजित केल्यात? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त त्या कालपासूनच्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. मला वाटतं तर प्रमोदजी गांधी साहेब यांच्या माध्यमातून दरवर्षाला ह्याच मैदानामध्ये उत्कृष्ट अशा स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि ह्या ठिकाणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद चांगल्या पद्धतीचा मिळतो. भविष्यात या क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून सन्माननीय प्रमोदजी गांधी यांचं बऱ्यापैकी ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण भावी उमेदवार या आमच्या पक्षाचे उमेदवार असतील आणि त्याची एक नांदी ह्या क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. त्याचबरोबर त्यांनी या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारची विकास कामं केलेली आहेत. आज त्यांना सर्वसामान्य जनतेचा फार मोठा पाठिंबा मिळतो आहे आणि आम्हाला भविष्यात त्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रमोदजी गांधी हे आमचे आमदार झालेले असतील हे पाहायला मिळेल. गांधी साहेब, तुमच्या संकल्पनेतून आणि तुमच्या सगळ्या शिलेदारांच्या साथीने ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे. काय या स्पर्धेचा अनुभव आहे आणि भविष्यातली वाटचाल कशी असेल? खरं तर ह्या स्पर्धेच्या मागे आम्ही सर्व ह्या गावघर तालुक्यातले जे तरुण आहेत त्यांना आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यातल्या आतमध्ये जी लपलेली जी ही त्यांची क्रिकेटची जी हौस आहे ती आम्ही इथे आणायचा प्रयत्न करतो. त्या अनुषंगाने लास्ट गेली 2 वर्ष आम्ही ह्या क्रिकेटचं इथे आम्ही आयोजन करतोय आणि आम्हाला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतो आहे आणि खूप खेळीमेळीच्या वातावरणात ह्या स्पर्धा होत आहेत आणि आमचे सर्व सहकारी असतील. आमचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर आहेत, तालुका अध्यक्ष हदंक साहेब आहेत, इतर आमचे सहकारी आहेत, हे सर्व मिळून इथे खूप मेहनत करतात. तुम्हाला माहिती असेल की असे सामने करत असताना सामने चालू करायच्या अगोदर खूप सारी इथे मेहनत करावी लागते. त्यासाठी ही आमची मंडळी आहे ती खूप अहोरात्र मेहनत करत असते आणि त्या सर्वांचे मी ते आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा सर्वांना मी शुभेच्छा देतो. ह्या 18व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि असा हा कार्यक्रम दरवर्षी होईल अशी मी आशा बाळगतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदर विधानसभा मनसे गुहागर यांच्या वतीने आयोजित मनसे गुहागर विधानसभा क्षेत्र चषक 2024 अंतिम विजेतेपदाचा दावा करण्यासाठी फक्त आता एका सामन्याची आवश्यकता. कल्पनेचा संघ आणि महापुरुष सामना किती षटकांत असणार आहे?
चार षटकांच्या बाबतीमध्ये सामना संपवतात. तोच फेक आणि तोच टाईम मॅनेजमेंट पाच षटकाला कधीच कम होत नाही. मला पाचव्यासाठी तुम्हाला गोलंदाज शोधावा लागतो. टाईम मॅनेजमेंट वाटतं आता खूप महत्वाचं मॅच आहे. तुम्हाला मनातून बनणार नाहीये. मन हारकर कधी मैदान नाही जिते जाते. तुम्ही मनातून हरण अपेक्षित नाही. सत्ता समय चलते साथ दिमाग से चलता तो बिरबल भी बात से कभी पलटवार होणार आहे. मानसिक कसा वार असो मॅच मधला पलटवार. यावेळेला चांगलं शॉट सिलेक्शन आहे. टीम आर एस ला तोडक दोडक चेंडू चाललाय. चार धावांसाठी टीम मागे मोड टीम मागे मोड गरजेचं आहे. अतिशय मोठा फटका आहे. अपने आप को मेहनत से करो उन्हें ट्राई करो. तुम्ही जर आता अशा चुका करत राहिलात तर विजय मात्र तुमच्यापासून दूर होणार आहे. विजयाची दुरी पण येणार आहे आणि विजयाची दरी पण तुमच्यासाठी होणार आहे. दुरी म्हणजे तुम्ही लांब राहाल. प्रसन्न पाटील जालना ग्रामपंचायत सदस्य हे सुद्धा होते उपस्थित आहेत. मी पुनर्जी गांधी साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा पण सत्कार करायचा. शकीलभाई तांबे यांनी मॅच चुकवचे. शकीलभाई तांबे यांचा उद्या सत्कार करायचा. मी विनंती करतो पुनर्जी गांधी साहेब त्याचबरोबर सर्व महाराष्ट्र सेनेने हे यायचंय. आज आपल्याला एक मोठा सत्कार करायचा आहे जो आपल्याला खरोखर गॉगरसाठी रात्र असू दे दिवस असू दे आपल्याला मुलाचं सहकार्य मुलाचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं ते आपल्या सर्वांचे गॉगरवासींचे लाडके प्रमोदजी गांधी साहेब यांचा आपल्या सर्वांनी उद्या सत्कार करायचा. अध्यक्ष सर्व अमित खांडेकर आजूबाजूला असले सर्व मार्गदर्शक कार्यकर्ते पुसरा बदल झाले. आपल्या गांधी साहेबांचा सत्कार करायचा. जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्षांना विनंती करतो की आपण दोघांनी सुद्धा इथे सत्कार करूया. रात्रंदिवस मेहनत करून आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहूच. येत्या काळात निश्चितच आम्ही तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहोत आणि कायमस्वरूपी राहू अशी आज ग्वाही देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी असं मी केळकर साहेब विनंती करतो. वितरण समारंभ केला जाणार होता. मान्यवरांचं स्वागत आपण केलेलं आहे. दोन्ही संघाचे प्लेयर आता तुमची उपस्थिती आम्हाला समोर अपेक्षित आहे. तुला महापुरुष संघ आणि पालपणेचा संघ आपण येऊन आमच्या सोबत गुहागर तालुका अध्यक्ष सुनीलजी हडणकर साहेब आपण या स्पर्धे संदर्भातला आपला मनोगत आपण व्यक्त करायचं आहे.
सभापतीचे सभापती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पक्षप्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून आजच्या स्पर्धेसाठी आवर्जून आमच्या निमंत्रणाला मान धरून उपस्थित असणारे आमच्या जिल्ह्याचे आणि आमचे सर्वांचे लाडके जिल्हाध्यक्ष जितेंद्रभाई चव्हाण साहेब, आपल्या भागातील सर्वांचेच लाडके तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोदजी गांधी साहेब आणि आपल्या सर्वांच्या सहवासात असणारे नेहमीच खंडाला खाऊन खंडा म्हणून काम करणारे आमचे सर्वांचे लाडके विनोदजी जमलकर साहेब, कामगार मताडी कामगारचे राज्य उपाध्यक्ष काणेकर साहेब रवींद्र काणेकर साहेब, आम्ही चिपळूणला असताना बिझनेस खांद्याला खाऊन खांदा लावून काम करत होतो, तसेच आमचे महाराष्ट्र सैनिक जितू नाडिक, त्याचबरोबर आमच्या गुहागर तालुक्याचे असणारे उपतालुका अध्यक्ष विभाग अध्यक्ष सहसंपर्क प्रमुख आमचा समीर, तसेच आमचे ज्येष्ठ विक्रम साहेब, आमचे सर्व पत्रकार बांधू आणि दोन दिवस इथे आम्हाला सहकार्य करणारे आणि आमच्या स्पर्धेमध्ये भाग घेणारे गुहागर तालुक्यातील सर्व क्रिकेट प्रेमी सर्व खेळाडू, खरोखर तुमच्यामुळे आम्ही आज स्पर्धा इथे यशस्वी ठरवली आहे आणि यशस्वी झाली आहे. कोणत्याही खेळाडूने पंचांचा निर्णयात वाद घेतला नाही, जो निर्णय पंचांनी दिला तो योग्य म्हणून खेळ पुढे खेळत गेले. आज खरा यश आपल्याला इथे पाहायला मिळतो तो तुमच्या सहकार्यामुळं. आपण 18व्या वर्धापन दिनानिमित्त ही स्पर्धा आपण इथे आयोजित केली होती आणि आज 10 तारीख ही स्पर्धा इथे संपन्न झाली आहे. खरोखर ही स्पर्धा इथे आयोजित करताना इथे असणारा प्रत्येक आमचा पदाधिकारी असेल आणि खूप मेहनत घेतली, खूप तयारी केली आणि ही तयारी करत असताना गांधी साहेबांनी आम्ही फक्त एक शब्द टाकला की साहेब आपल्याला मागच्या वर्षी आपण क्रिकेटची स्पर्धा केली होती आणि आता आपल्याला 9 मार्चला पुन्हा एकदा क्रिकेटची स्पर्धा आपल्याला करायची आहे. त्यांना वेळ नव्हता तरी तरी सुद्धा त्यांनी या स्पर्धेच्या पाठीशी आहे असा एक हुकूम चालला, एक आदेश दिला आम्हाला आणि त्या आदेशानुसार आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक सर्व पदाधिकारी कामाला लागले. मग त्यामध्ये आमचा अमित खांडेकर असेल, 2 दिवस आपला तो पंच म्हणून कामगिरी काय पाहताना दिसला. आमचा समीर असेल, मग तो मुंबई म्हणून असेल, बॅनर असतील, टी शर्ट असतील, आणखीन इतर काय असतील, तर सुजित असेल, असे सर्वच कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. मग ग्राउंड बनण्यापासून स्टेज करण्यापासून 8 तारखे आम्ही रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत काम करत होतो, असं खूप मेहनत घेतली. खरोखर सर्व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा इथे एकजुटीने आपण काम केलात, एकजुटीने आपण दिवसभर 2 दिवस थांबलात, आपली एकजूट दाखवलीत आणि ही स्पर्धा यशस्वी झाली म्हणून मी सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो. ही स्पर्धा करत असताना पालपेन संघ काल फायनल सिटी गेला होता आणि महापुरुष गॉगर हा सुद्धा आज फायनल सिटी गेला. आज दोन्ही सामन्यामध्ये आपल्याला खूप चुरस पाहायला मिळाली आणि खरोखर कोणतंही वाद न करता त्यांनी खेळवृत्ती दाखवून एक चांगला सामना इथं आपण दोघांना पाहायला मिळाला आणि सामना खेळत स्पर्धा खेळत असताना कोणाचं तरी यश कोणाचं तरी अपयश हे निश्चित असतं, पण अपयश कोणी यश कोणी घेऊ शकतो पण अपयश पचवणं खूप कठीण असतं. पण मित्रांनो, ज्याचा अपयश आलाय त्यांनी खचून जाऊ नये, पुढच्या वर्षी आपल्या या स्पर्धा मैदानामध्ये आपण स्पर्धा पुन्हा भरून आहोत, त्यामध्ये आपल्याला कसा प्रथम क्रमांक मिळत येईल याचा आपण आजच तयारी लागा. त्याचबरोबर सर्व उपस्थित जे स्पर्धक होते त्यांचा मी सुद्धा इथे आभार व्यक्त करतो आणि जास्त न बोलता मी इथेच थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. अमित खांडेकर, आपण कमबॅक करूया.
अमित कांदेकर यानंतर मी विनंती करेन ज्यांनी या सगळ्या स्पर्धेचा घाट घातला ज्यांच्याकडे आम्ही गुहागरचे भव्य आमदार म्हणून पाहतोय त्यातल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असणारे सन्माननीय प्रमुखजी कांदे साहेब आपल्याला विनंती आहे की आपण उपस्थितांना उद्बोधित करायचं महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आमच्या पक्षाचे अध्यक्ष श्रीमान रावसाहेब ठाकरे यांना मनाचा मुजरा मंचावर उपस्थित आमचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण साहेब उपजिल्हाध्यक्ष विनोदजी जावळकर तालुका अध्यक्ष सुनीलजी हळदणकर तसेच माझे सर्व सहकारी उपतालुका अध्यक्ष शाखा अध्यक्षपासून विभागातील सर्व माझे सहकारी त्या सर्वांचं मी नाव घेऊ शकत नाही कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. सर्वप्रथम मी दोन्ही संघांचे जे विजेता संघ आहे आणि उपविजेता संघ आहे त्या दोघांचे मी अभिनंदन व्यक्त करतो आणि ह्या कार्यक्रमासाठी ज्या ज्या लोकांनी खूप मोठा मेहनत घेतली आहे त्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो. ह्या सर्वांचा आभार व्यक्त करत असताना आपल्याला मुख्य म्हणजे आभार व्यक्त करावा लागेल की ज्याने आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलं ते कैसर बोट ह्या यांचा मी आभार व्यक्त करतो. तसेच लाईटसाठी ज्यांनी आपल्याला खूप सारी मदत केली आहे ते खुद सर त्यांचं मी आभार व्यक्त करतो. पंच अमित खांडेकर अमित सुर्वे प्रीतम सुर्वे आणि अजून एक पंच आपले विवेक नवरत यांचा मी आभार व्यक्त करतो. आपण ही स्पर्धा गेली ह्या आपल्या स्पर्धे दुसरं वर्ष आहे आपण दुसरं वर्ष या स्पर्धे आयोजन करतोय आणि खूप चांगल्या प्रकारे पूर्ण गावभर तालुक्यातून ज्या ज्या संघाने इथे सहभाग घेतला त्या सर्व संघांचे आभार व्यक्त करतो. वेळेच्या अभावी आपण कमी संघ ह्या वेळेला खेळवले फक्त 16 संघ खेळवले जवळजवळ 53 संघांनी इथे आपल्याला एंट्री दिली होती पण 16 संघच खेळवले आणि पुढच्या मी नक्की प्रयत्न करू की आपल्या गावभर तालुक्यातून जास्तीत जास्त संघ कसे खेळवता येतील यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आणि सर्व संघांना जे विजेते उपजेते आहेत त्यांनी खूप खेळमेळीने तुम्ही खेळ खेळलात आणि तुमची ही एकता तुम्ही जशी क्रिकेटमध्ये दाखवता तशी एकता तुम्ही तुमच्या गावघर तालुक्याच्या विकासासाठी पण दाखवाल अशी मी आशा व्यक्त करतो. कारण तुम्ही हे तरुणच आहात की तुम्ही ह्या तालुक्याचा नक्षा बदलू शकता. तुम्ही पुढे आल्याशिवाय ह्या तालुक्याचा विकास होणं शक्य नाही आहे. त्यामुळे सर्व तरुणांना मी तालुक्याच्या सर्व तरुणांना मी आवाहन करतो की तुम्ही पुढे या आणि हा विकास गुहागर तालुका विकास करण्यासाठी तुम्ही आम्हाला हातभार लावा. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोतच पण तुम्ही जेव्हा तुमची जेव्हा ताकद तुमच्या ह्या तरुणांची ताकद जेव्हा आमच्याबरोबर असेल तर आम्हाला अजून ऊर्जा मिळेल ह्या गुहागर तालुक्याच्या विकासासाठी गुहागर तालुक्याच्या गोरगरिबांसाठी कामं करण्यासाठी आम्हाला ऊर्जा मिळते. त्यामुळे तुम्हाला सर्वांनी आवाहन करतो की तुम्ही आमच्या या विकासाच्या महापर्वामध्ये सामील व्हा. आता मी काही जास्त बोलत नाही कारण मला माहिती आहे की तुम्हा सर्वांना ट्रॉफीची ट्रॉफी उचलण्याची खूप घाई झाली असणार त्यामुळे ते माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जितेंद्रजी सन्माननीय जिल्हाध्यक्ष साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्य जिल्हाध्यक्ष सन्माननीय जितेंद्रजी चव्हाण साहेब आपल्याला विनंती की आपण उपस्थितांना मार्गदर्शन कराल. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू जननायक मराठी हृदय सम्राट आदरणीय व्यासाहेब ठाकरे यांना त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी या नगर विधानसभा मतदार संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धांच्या बक्षीस वितरण सोहळ्याकरिता मंचावर उपस्थित असणारे वागर तालुक्याचे संपर्क अध्यक्ष आदरणीय प्रमोदजी गांधी साहेब माझे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय विनोदजी जांभेकर की ज्यांनी या तालुक्यामध्ये पक्ष वाढविण्यासाठी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी ज्यांनी आतोनात आपल्यावर गुन्हे दाखल करून घेतले त्या आमचे उपजिल्हाध्यक्ष सन्माननीय विनोदजी जांभेकर माझे ज्येष्ठ सहकारी रवींद्रजी कालेकर महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस माथाडी कामगार सेनेचे त्याचबरोबर या तालुक्याचे तालुका अध्यक्ष माझे सहकारी सुनीलजी हळदणकर या तालुक्याचे सहसंपर्क अध्यक्ष सन्माननीय समीरजी जोशी सन्माननीय
या तालुक्याचे उपतालुकाध्यक्ष सन्माननीय जितेंद्रजी सावी, सचिनजी गर्गे, अमितजी खांडेकर, त्याचबरोबर माझे सहकारी सन्माननीय जितेंद्र माळी. आज ज्याचं उत्कृष्ट समालोचन केलं ते आमचे प्रोफेसर सन्माननीय श्री केरवणकर सर, आमचे पत्रकार बंधू केरवे साहेब आणि उपस्थित सर्वच. आणि आज खऱ्या अर्थानं ज्येष्ठ शाहीर सन्माननीय शाहीर केरवणकर आणि उपस्थित क्रीडा रसिको, खऱ्या अर्थानं गेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा 18 वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी माझ्या भागवर तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी ह्या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं होतं. उत्तमरित्या या ठिकाणी नियोजन होतं आणि ह्या स्पर्धा आधुनिक टेक्नॉलॉजीप्रमाणे युट्यूबच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. जसं आता आमचे गांधीसाहेब म्हणाले की गावाच्या विकासासाठी तुम्ही पुढे या, माझं म्हणणं आहे की तरुणांमध्ये फार मोठी शक्ती आहे. जसं आपण क्रिकेटसाठी एकजुटी करतो तसं आपल्या भागाच्या विकासासाठी नुसतं क्रिकेट माझं असं नाही, त्यांची इच्छा अशी आहे की आमचे IPL मध्ये मुलं खेळली पाहिजेत, आपल्या भारताच्या संघामध्ये आपली मुलं खेळली पाहिजेत, हाच एक उद्देश आहे. पण कळत असताना ही तात्पुरतं नाही. आपण बघा ह्या मे मध्ये आता म्हणजे ऑक्टोबर महिना संपला, शेतात भारत कापणी झाली की फक्त क्रिकेटची प्रॅक्टिस करायची, होणाऱ्या टुर्नामेंट खेळायचं म्हणून नंतर त्याला पूर्ण विराम द्यायचं असं न करता आता टेनिस स्पर्धेला सुद्धा फार मोठं महत्व आपल्या राज्यामध्ये किंवा विदेशात सुद्धा फार मोठं महत्व आहे. तर आपण टेनिसच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा नावलौकिक मिळवावा ह्याच उद्देशाने खऱ्या अर्थाने माझ्या सहकारी या ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्या असतील. विकासाचं म्हटलं तर विकास आपल्याकडे हरवलेला आहे, तो शोधण्याचा प्रयत्न तुम्ही तरुणांनी करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे मगाशी सुधीर दादा कुठे गेले, शेवटचे गोलंदाज करत होते, की समाजात सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात किंवा अन्य आपण खेळाडू क्रीडा क्षेत्रामध्ये एखादी केलेली चूक, एखादी केलेलं वेगळं वर्तन याच्यामुळे आपल्याला रडण्याची वेळ येते. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल ही रडण्याची वेळ यायला नाही पाहिजे असेल तर सर्वसामान्य जनतेशी आपली नाळ व्यवस्थित जोडली पाहिजे गांधी साहेब, नाहीतर आपल्यावर पण सुद्धा ही वेळ येऊ शकते. लढा केव्हा येतं, जेव्हा तुम्ही एखादं चुकीचं काम करता, चुकीचं वक्तव्य करता आणि अशी वाई वेळ कोणत्याही व्यक्तीवर येऊ नये. त्यामुळे आपण समाजात काम करताना निस्पर्धेप्रमाणे असं जसं आपले गांधी साहेब यांना काही गरज नाही या राजकारणाची, एक उत्कृष्ट उद्योजक म्हणून ते त्यांच्या मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये आपलं जीवन व्यतीत करतात, परंतु ग्वागर विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी बघितल्यानंतर पाहुणेच या ठिकाणी आमदार होतात. हा तुमचा हक्काचा स्थानिक आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आणि उमेदवार म्हणून मी जिल्हाध्यक्ष म्हणून आज या ठिकाणी जाहीर करतो. आणि नुसतं भावी आमदार म्हणून चालणार नाही तर दिवसाची रात्र करून माझ्या सगळ्या सर्व सहकाऱ्यांनी हे भागाभागात जाऊन मध्ये आज खरंच आमच्या सचिननी मला मी त्या भागात गेलो होतो. लोकांना खूप आपल्याकडून अपेक्षा आहे, त्या पूर्ण करायच्या असतील तर त्या ठिकाणी आपल्याला गांधी साहेबांना पोहोचवणं गरजेचं आहे. जेव्हा आपला आज आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा लोकप्रतिनिधी हक्काचा नसताना सुद्धा आपण संघर्ष गेले 18 वर्ष करतो, त्या संघर्षाला जर पूर्ण विराम द्यायचा असेल तर प्रमोदजी गांधींसारखे लोकप्रतिनिधी आपल्याला विधानसभेत पाठवावे लागते. आणि त्याच्यासाठी भावी आमदार हे काढून टाका, मी आज उमेदवार म्हणून मी जाहीर करतो मनसेचा, त्याच्यासाठी आपल्याला दिवस रात्र काम करायला पाहिजे. काम करत असताना या भागामध्ये ज्या काही गोष्टी करतायत आपल्याला कोणावर चिखल फेक करायची नाही. ग्वागर असा एक तालुका होता, त्या तालुक्यामध्ये आज जे काही वातावरण राजकीय वातावरणामुळे त्याची बदनामी वाढत चाललेली आहे, ती बदनामी आपल्या पक्षाकडनं होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण व्यासपीठावर असताना आपल्या मुखातून कोणत्या प्रकारचे शब्द गेले पाहिजे याचा विचार तुम्ही आम्ही सर्वांनी केला पाहिजे. आम्हाला कोणालाही टार्गेट करण्याची गरज नाही, पण माझी एवढीच इच्छा आहे की दादाभाईंचं राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे, शेट कुठेतरी थांबले पाहिजे, आपल्यातला शेट निर्माण करायला पाहिजे. जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातला शेट या ठिकाणी पोहोचेल त्यावेळेला नक्की या ग्वागर तालुक्याचा कायापलट झालेला असेल. एवढंच या निमित्तानं सांगतो, पुन्हा दोन्ही संघांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी निमंत्रित करून सन्मानित केलं, बोलण्याची संधी दिली म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय मनसे, जय महाराष्ट्र. आणि आपण ते संपन्न करतोय, ज्यानंतर आपण प्रायव्हेट डिस्ट्रिब्युशनकडे जाणार आहोत. पण तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की क्रिकेटची ओढ आपल्याला इतकी असते की आपण कधी कधी पोटाची भूक बघत नाही, ती तळमळ असते आणि कधी कधी आपण जीवाच्या पलीकडे जाऊन सुद्धा क्रिकेटला समर्पण करत असतो. पण असंच होत असताना क्रिकेटचा आनंद घ्यायला जात असतानाच आपला एक सहकारी जो आपल्यातून निघून गेला, परंतु ती जखम आपल्या मनावरती ताजी आहे. आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण जर मंचाच्या दादा बघितलं तर
आपला सहकारी आणि जो होता मनसैनिक होता शुभम कदम दिनांक 2 मार्चला तो आपल्यातून निघून गेला. पण तो कोणत्या पद्धतीने जो गेला ते आपल्यासाठी शोकांतिक आहे आणि त्याच्यावरती आपण चर्चाही करणार आहोत. फक्त त्यातून आपण सर्वांनी एक धडा मात्र घ्यायचा आहे आणि तो धडा घेत असतानाच आपण जो सहकारी आपल्यातून निघून गेलाय त्या शुभम कदम साठी आपण सर्वांनी 2 मिनिट शांत बनवणं आपण भावपूर्ण करणार आहोत. तत्पूर्वी आपण तयार राहायचंय. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपण शुभमच्या आत्म्याला हे तमाम मनसैनिकांच्या उपजिल्हाध्यक्ष सन्मान मिले या ठिकाणी उपस्थित नाहीये त्यांचाही आभार. आणि आमचे पुढचे पंच होते जे अर्थातच गुहागर तालुका उपतालुका अध्यक्ष आहेत अमितजी खांडेकर. पंच म्हणून हा सन्मान अतिशय गरजेचा आहे. आता आपण पारितोषिकाकडे जाणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर आयोजित मनसे गुहागर विधानसभा क्षेत्र चषक 2024 आणि आता फायनली मान्यवरांना विनंती आपण सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हा. आणि आता आपण या वेळेला जाणार आहोत. सर्वप्रथम या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी हॅज बीन स्पॉन्सर बाय मिस्टर प्रमोद गांधी अँड प्राइज विल बी गिवन बाय समीर जोशी आणि सचिन गडदे. आपल्याला विनंती आपल्या दोघांच्या शुभ असते हे पारितोषिक प्रदान केलं जाईल या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज मानकरी ठरणार आहे. काय असेल अंदाज कोण ठरणार मनसे चषक 2024 उत्कृष्ट फलंदाज यश घेऊन जायचं आहे. आणि पारितोषिकाचा मानकरी ठरणार आहे टीम महापुरुषचा यश उलखंडे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2024 आपण बघतोय उत्कृष्ट गोलंदाज. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर आयोजित मनसे गुहागर विधानसभा क्षेत्र चषक 2024 आणि या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी हॅज बीन स्पॉन्सर बाय मिस्टर प्रमोद गांधी अँड ट्रॉफी विल गिव्हन बाय मिस्टर सुरेंद्र निकम अँड मिस्टर जितेंद्र साळवे. आणि हे पारितोषिक जात आहे अर्थात टीम पालपडेचा शंतनु घाणेकर. आम्ही ट्रॉफी पुन्हा घेऊ वैयक्तिक किती व पारितोषिक घरामध्ये येणार आहे आता पहिलेच आहे माझी वाक्यामत आहे. काय भेटतंय मनसे चषक 2024 उत्कृष्ट गोलंदाज तू ठरतोय. घरी गेल्या पहिलं ही ट्रॉफी कोणाच्या घरी द्यायला आवडेल आई वडिलांच्या. आणि फोनवरून ही बातमी कोणाला सांगायला आवडेल फोनवरून आता नातेवाईकांना. काय भेटतंय आपला या वेळेला त्या एकंदरीत या आयोजनाबद्दल काय सांगशील. आयोजन खूप चांगलंच होतं जसे म्हणायला गेलं तर पंचायत निर्णय पण आता अंतिम होत आणि सेम नियोजन. ओके धन्यवाद वेलकम कमी आहे. बघा पहिला पारितोषिक आहे एकदा जोरदार टळा होऊन जाऊ दे शंतनूसाठी. यानंतर कबीर ट्रॉफी हॅज बीन स्पॉन्सर बाय मिस्टर प्रमोद गांधी अँड ट्रॉफी विल गिव्हन बाय मिस्टर रवी काणेकर अँड स्वप्नील सुहास चौगुले सुप्रील चौगुले आणि सुभाष चौगुले आणि रवी काणेकर आपल्या तिघांच्या संयुक्त विद्यमान हे पारितोषिक दिवस आहे. आणि कोण असेल या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू शंतनू परत घेऊन जायचंय अर्थात परत घेऊन जायचंय का शंतनू ही रेस मध्ये होता. पण आणखीन एक नामांकन आमच्या सोबत आले ज्यानं या स्पर्धेमध्ये शंतनूच्या पाठोपाठ 4 विकेट संपादित केल्या आणि पुन्हा फलंदाजीमध्ये ज्याने 49 धावांची मोठी योगदान दिली तो
यानं या स्पर्धेमध्ये गाजवलं अधिराज, तो महापूज ठरतोय मालिकावीरचा मानकरी. मानांकन शंतनू बरोबर होता पण रईस दोघांची होती. महापुरुष ग्वागर संघाचा राज आपण बघतोय. चला राज महाराष्ट्र लोखंडे आणि मालिकावीरचा मानकरी ठरणारा खेळू आहे तो महापुरुष ग्वागरचा राज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मालिकावीरची एक इथे ट्रॉफी आहे असे मोजली नाही पण नक्की तर कमी ट्रॉफी आहे. त्याच्यातली एक अतिशय सुंदर ट्रॉफी मला मिळाली. अतिशय सुरेख काय वाटतंय या वेळेला बघा समोर तुमच्या जेव्हा मगाशी मला वाटतं कुंदनचा संघ होता आणि कुंदन ऑन फायर झाला होता आणि ज्या वेळेला कुंदनचा विकेट गेला त्यावेळेला मनामध्ये काय भावना होते. मॅच चालू होण्यापूर्वी तर मी असा प्रयत्न करत होतो की कुंदन आउट होते, तो आउट झाला तर आम्ही मॅच जिंकू आणि तो एकटाच होता जो आम्हाला हरवू शकत होता त्या टीममध्ये आणि तो विकेट त्याची मिळाली आणि आम्हाला खूप आनंद झाला. पालखीने संघ जेव्हा फायनलला आला, तुम्ही जेव्हा फायनलला पोहोचला तेव्हा काय वाटलं होतं? कुंदनचा विकेट गेल्यावरती असं वाटलं होतं की ले जाएंगे ही ट्रॉफी उठा कर ले जाएंगे. नाही कारण पालपेंट संघ देखील अतिशय सुंदर खेळतो. मुंबईत देखील ते खूप सुंदर खेळतात आणि आम्हाला माहिती होतं की त्यांचा खेळ देखील चांगला आहे आणि त्याच ताकदीनं आम्ही खेळलो जेवढं सेमीफायनल खेळलो होतो आणि सामना जिंकलो. मित्रांनो हे होतं स्पोर्ट्समन स्पीड. पालखी संघ एकदा जोरदार याच्यासाठी काळ्या झाल्या पाहिजेत पण समोर कोणत्याही संघ असतो हे टीम स्पीड होता. धन्यवाद. यानंतर आपण जाणार आहोत मी 2 मिनिटं तुम्हाला थांबवतो कारण आम्ही आवर्जून एक मागे एक सन्मान एक सत्कार आपण ठेवलेला आहे त्याचा 2 दिवस आपल्याला सर्वांना आवाज ऐकायला मिळाला तो आपले समालोचक आमचे विक्रमजी सर हे मार्गदर्शन करणारे प्राध्यापक आहेत. मी त्यांना जिल्हाध्यक्ष आणि गांधी साहेबांना विनंती करतो की त्यांचा येतोचा सन्मान करा आपण त्यांचा सत्कार करावा. तो आम्हाला सांगायला लागला की हे आमचे महाराष्ट्र सैनिक आहेत आणि त्यांनी मनसेच्या व्यासपीठावर पहिला माईक पकडला होता आणि मनसेचा जिथे जिथे कार्यक्रम असेल तिथं ते म्हणून कार्यक्रम बोलला की हो मी आहेच असं लगेच सांगतोवर पहिल्या दिवशी नितीन महाचोला एक मिनिट. नितीन माडिक आपण यायचंय. नितीन माडिक नितीन माडिक आहेत का फक्त अधिक विधान समारंभाकडे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर आयोजित मनसे गुहागर विधानसभा क्षेत्र चषक 2024 आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी स्मरणार्थ संघ असणार आहे. रोख रक्कम रुपये 15,000 आणि सांगू आपण चमचमती ट्रॉफी बघतोय बाहुबली ट्रॉफी बघतोय. मी विनंती करेन उपजिल्हाध्यक्ष सन्माननीय विनोदजी जानवेकर साहेब सोबत तालुकाध्यक्ष सन्माननीय सुनील जयदनकर साहेब आपल्याकडून ट्रॉफी प्रदान केली जाईल आणि मी विनंती करेन सन्माननीय प्रमोदजी गांधी साहेब आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज प्रदान केली जाईल. मी विनंती करेन आणि या पारितोषिकेचा मानकरी ठरतोय टीम टीम पालपिणे. कर्णधाराला विनंती आहे आपण मंचावरती याल आणि उरलेला संघ असेल तो त्याच्या खाली थांबेल. इट हॅज बीन अरेंज बाय टीम महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्वागर. कॅश प्राइज हॅज बीन गिव्हन बाय अँड स्पॉन्सर्ड बाय मिस्टर प्रमोद गांधी. ट्रॉफी हॅज बीन स्पॉन्सर्ड बाय अल्फो मिस्टर प्रमोद गांधी. ट्रॉफी हॅज बीन गिव्हन बाय मिस्टर विनोद जानवेकर अँड मिस्टर प्रमोद गांधी आणि कॅश प्राइज गिव्हन बाय क्रमांकाचा मानकरी करणारा संघ अर्थातच पालपिणेचा संघ आपण बघतो. वेलडन टीम पालपिणे. वेलडन टीम पालपिणे. थांबा थांबा पालखीण समोर पवा सक्रियता म्हणतो अभिजित चांगला मूडमूर्ती आला होता जेव्हा अभिजित एका पाठोपाठ दे धनाधन फटकेबाजी करत होता तेव्हा डोक्यामध्ये काय विचार होते? प्रथम म्हणजे जेव्हा सेमीफायनल जेव्हा चालू होती तेव्हाच खूप प्रेशरला होतो की एक बॉल दोनची मॅच होती तेव्हा की काय होणार म्हणून पण माझ्या आमचा जो बॉलर होता आकाश म्हणून तर त्याने त्याने माझा विश्वास सार्थ केला की त्याने तो बॉल डॉट काढला म्हणून आम्ही जिंकलो. शेवटचा प्रश्न असणार आहे हे सगळे नियोजन आपण बघतोय आणि संपूर्णची व्यवस्था होती 2 दिवसामधली त्या नियोजनाबद्दल आम्हाला काय संदेश द्याल? नक्कीच कारण की हे आता 2 दिवस ते नियोजन पाहता मी खूप अतिशय सुंदर नियोजन होत सर्व म्हणजे मुळात म्हणजे आज मी ज्या ठिकाणी गेलो टुर्नामेंट खेळलो त्या ठिकाणी मी कुठे जेवण प्लेअरला कुठं पाहिलं नव्हतं
पण आपल्याकडून दोन दिवशी सर्व खेळाडू किंवा इतर लोकांना सगळं जेवण होतं ते खूप सगळं आम्हाला भावलं की सगळ्या खेळाडूंचं सगळं जेवण होतं संपूर्ण सर्व लोकांना ते अतिशय सुंदर वाटलं आम्हाला. बरोबर, ते छोटासा प्रश्न होता कारण बाईट आवडली असती पण आता मान्यवरण देवी आपल्याला पुढचे शेड्यूल असणार आहेत पुढच्याही खेळासाठी शुभेच्छा असणार आहेत. धन्यवाद. एकदा जाऊ कळावून जाऊ आम्ही तुम्हाला खेळवलं पण आम्ही तुम्हाला उपाशी नाही पाठवला. एकदा या सर्वांसाठी जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे कारण आधी तुमचा बाईट मग ट्रॉफी मग कार्यक्रम समाप्त होईल. चला ग्वागर तालुका मनसे ग्वागर आयोजित मनसे ग्वागर विधानसभा क्षेत्र चषक 2024 आणि महापुरुष संघाचा अर्थात अंतिम विजेतेपदाचा दावेदार ठरणारा महापुरुष संघ मला काय वाटतंय आता ले जाएंगे ही ट्रॉफी उठाकर ले जाएंगे हा प्रश्न होता. पण तुम्ही 45 धावांचं आव्हान जेव्हा टॉस झालं तेव्हा सांगितलं होतं पण तुम्ही 47 पर्यंत धावून पोहोचतात काय वाटतंय तुम्ही जे ठरवलं ते तुम्ही केलं. आम्ही पहिल्यापासून समोर जे टीमसाठी रणनीती आखली ती आमची प्रत्येक वेळी सक्सेस झाली. थोडीफार आमच्या मिसफिल्डिंग 7-8 रन्स वाढल्यामुळे त्यांचं जरा आव्हान जरा पुढे गेलं. 45 यशने या स्पर्धेतली पहिली अर्धशतक मारलं आणि असा आपल्या संघाचा सहकारी आहे. जेव्हा यशनं पहिली हाफ सेंचुरी मारली त्यावेळेला कर्णधार म्हणून काय भावना मनामध्ये जागा आल्या. सध्या यश म्हणजे तालुक्यामध्ये एक नंबरचा बॅट्समन आहे. त्याच्यासमोर कुठलाही बॉलर आणला तरी तो त्याच्यासमोर पण बेस्टच आहे. जेव्हा यशने दुखापत झाली जेव्हा तुम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करत होतात तेव्हा थोडस मनामध्ये धस झालं का कारण तुमचा हुकमी इतका आता थोडा वेळ मैदानाच्या बाहेर गेला होता त्यावेळेला मनामध्ये काही विचार सुरू होते का. थोडेफार झाले पण आमचे पाठचे पण बॅट्समन चांगले खेळत असल्यामुळे थोडा प्रेशर नाही आला. ओके, आणि फायनलमध्ये जेव्हा तुम्ही बघा जर दोन पहिल्या तुमच्या षटकांचा विचार केला तर थोडस बॅकफुटवर होतात तर तेव्हा मनामध्ये कुठे कॉन्फिडन्स होता का की तिसऱ्या चौथ्या षटकानंतर मॅचमध्ये मोमेंटम येईल आणि तुम्ही जिंकू शकता. कारण का इथे खेळताना संध्याच्या वातावरणात चेसिंग करणे फार अवघड असतं पण प्रत्येकने सिक्स मारले महेशने मारले त्यामुळे आम्ही ते रन चेस केले. अर्थात आता शेवटचा प्रश्न असणार आहे जो मी प्रत्येकाला विचारला या सगळ्या जो आम्ही घाट घातला होता स्पर्धेचा गुहागर मनसेच्या वतीने स्पर्धा मी ठेवली होती या स्पर्धेच्या आयोजनाबाबत आणि एकंदरीत सगळ्या नियोजनाबद्दल स्पर्धा संपन्न होते त्याबद्दल आपल्याला आलेला अनुभव. प्रथम मी महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेनेचे आभार आहे की ज्याने आमच्या गुहागर तालुक्यातील खेळाडूंना इथे खेळण्याची संधी दिलीत आणि त्यांचं नियोजन अतिशय सुरेख होतं कारण त्यांनी जेवणाची पण सर्व खेळाडूंसाठी सोय केली होती त्यामुळे आमचं म्हणणं त्यांचं आभारी आहे. धन्यवाद. आणि यावेळी आपण बाईट समाप्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा असणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर आयोजित मनसे गुहागर विधानसभा क्षेत्र चषक 2 पारितोषिक वितरण समारंभ आणि आपण बोलतोय अंतिम विजेतेपदाच्या दावेदार येणाऱ्या संघाला गौरवाला पण मिळतोय. रोख रक्कम कॅश प्राइज 21,000 हॅज बीन स्पॉन्सर्ड बाय मिस्टर प्रमोदजी गांधी अँड ट्रॉफी ऑल्सो हॅज बीन स्पॉन्सर्ड बाय मिस्टर प्रमोदजी गांधी अँड टीम वाव अँड टीम महापुरुष ग्वागर ने पोहोचला फायनलच्या बाहुबली टीम ट्रॉफी वरती आपलं नाव. गोल्डन टीम महापुरुष ग्वागर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्वागर आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्वागर विधानसभा क्षेत्र चषक 2024 ची कहाणी सुपर संपूर्ण होते. पारितोषिक वितरण समारंभ आपण बघतोय. सन्माननीय जिल्हाध्यक्ष, सन्माननीय संपर्क अध्यक्ष, सन्माननीय वर्ग प्रमुख, सन्माननीय शाखा प्रमुख आणि तमाम मनसैनिकांच्या उपस्थितीमध्ये आणि दोन्ही दर्जेदार संघांच्या उपस्थितीमध्ये ग्वागरच्या सन्माननीय पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्ये आपण होतोय आणि मनसे ग्वागर आयोजित थांबा जसं थांबला तसे शेवट होणार फक्त थांबा नंतर पोटो सेशन करा सावधान मध्ये राहते. तसं म्हणूया एकापेक्षा आपण असं आपलं मुखातून म्हटलेलं चांगलं आहे. सावधान एक साथ वाटत की सुरू करेंगे सुरू कर
जनगण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की वंदे वंदे छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय